नमस्कार मित्रांनो, निपस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. आज गुरुपौर्णिमा आहे आणि आपण उद्या सोमवारचं मार्केट पाहण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. त्याच्या आधी 19 जुलै रोजी जी आपण लेवल दिली होती ती वर्क झाली की नाही आपण पाहूया. तर ती लेवल होती निफ्टीसाठी 24,742 पासून मार्केट डाऊन होणार आपण सांगितलं होतं आणि बरोबर 24,742 पासूनच मार्केट डाऊन झालेलं आहे आणि आपल्याला हा ब्रेकआउटसुद्धा अतिशय चांगला मिळालेला आहे आणि इथून तुम्हाला जवळपास 234 पॉईंटची रॅली आपल्या लेवलपासून दिलेली आहे. खूप चांगलं प्रॉफिट आपल्या स्टुडंटनीसुद्धा कमवलेलं आहे आणि जे यूट्यूबचे आपले व्हिडिओ पाहतात त्यांनीसुद्धा प्रॉफिट कमवलं असणार. आता त्यानंतर बँक निफ्टीसाठी जी लेवल दिली होती 19 जुलैची ती लेवल 52,540 पासून लेवल होती आणि 52,540 इथं पहिला ट्रेड तुम्हाला मिळाला नसता कारण फास्ट मुवमेंट होती. त्यानंतर दुसरा ट्रेड जो ब्रेकआउट झाला आहे आपला 9:45 दरम्यान हा ट्रेड तुम्हाला मिळाला असता आणि इथंसुद्धा तुम्हाला जवळपास 394 पॉईंटची रॅली बँक निफ्टीमध्येसुद्धा मिळालेली आहे. त्यामुळे तुम्हाला आपल्या लेवल ह्या दररोज वर्क होताना दिसतात, स्टडीसाठी खूप उपयुक्त आहे, त्याशिवाय तुम्हाला प्रॉफिट काढण्यासाठी सुद्धा त्या उपयुक्त आहेत आणि ह्या लेवल कशा काढल्या जातात हे नॉलेज तुम्हाला आपल्या बॅचमध्ये दिलं जातं. आता उद्या सोमवार आहे 22 जुलै आणि 22 जुलैसाठी मार्केट कसं असेल ते आपण बघूया. पहिल्यांदा निफ्टी बघूया आपण. तर निफ्टीची लेवल पहिल्यांदा जी घ्यायची आहे ती 24,600 ही लेवल घ्यायची आहे. 24,600 इथं मी मार्क करतो, 24,600 आणि दुसरी लेवल आहे 24,500 जो सपोर्ट होता मार्केटला. 24,500 या दोन लेवल आपल्या उद्याला सोमवारच्या मार्केटसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे तुम्हाला आणि या लेवल तुम्ही आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायचा आहे. 24,600 आणि 24,500 या दोन्ही लेवल आपण मार्क करून घ्यायचे आहेत. त्यानंतर दुसरी लेवल बँक निफ्टीसाठी जी लेवल आहे ती लेवल तुम्हाला देतो आहे मी 52,375 एक लेवल घ्यायचे. 52,375 ची लेवल, एकच मिनिट मी मार्क करतो आहे. 52,375 एकच मिनिट. हां, 52,375 एक लेवल घ्यायचं आहे. त्यानंतर 52,150 ही लेवल सुद्धा आपण मार्क करून घ्यायचं आहे. 52,150 आणि ह्या दोन्ही लेवल तुम्ही आपल्या मार्क आपल्या चार्टवर मार्क करून घ्या. आता इथं लेवल मी लिहितो आहे 52,375 पहिली लेवल आहे आणि दुसरी लेवल आहे 52,150. या लेवल तुम्ही ज्या बाजूला ब्रेकआउट मार्केट देईल त्या बाजूला आपण त्या पद्धतीने तुम्ही ट्रेड घेऊ शकता, ठीक आहे. त्यानंतर उद्याला 0 युरो आपला बँकेक्सचा 0 युरो असणार आहे तर त्याची सुद्धा लेवल तुम्हाला मी देतो आहे. पहिलाही लेवल आहे 60,330 ही लेवल मार्क करून घ्यायचे. 60,330 आणि दुसरी लेवल आहे 60,000 राऊंड फिगर सायकोलॉजिकल अंक 60,000 ही लेवल मार्क करून घ्यायचे. ही या दोन्ही लेवल तुम्ही आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायचे 0 युरोसाठी आणि 0 युरोची जी लेवल आहे ती सांगतो तुम्हाला मी की कोणता तुम्हाला प्रीमियम घ्यायचा आहे ते सुद्धा मी सांगतो आहे तुम्हाला. पहिल्यांदा आपण 60,330 त्यानंतर दुसरी लेवल आहे 60,000 राऊंड फिगर सायकोलॉजिकल लेवल आहे. हां, आता दुसरी इथं तुम्ही जो 0 युरोसाठी लेवल आहे ती तुम्ही 30 ते 35 रुपयाच्या दरम्यान जो कोणता प्रीमियम असेल
जी कोणती स्ट्राईक असेल तो 30 ते 35 रुपयाच्या दरम्यान तुम्ही हा 0 युनिटसाठी लेवल घेऊ शकता. आता दुसरी गोष्ट की जसं की परवा फ्रायडेच्या दिवशी एक न्यूज आली होती आणि त्या न्यूजमुळे मार्केट कदाचित उद्या डाऊन होण्याची शक्यता आहे. मायक्रोसॉफ्ट सर्व्हरला जो काही प्रॉब्लेम आला होता ती न्यूज आहे, त्या न्यूजमुळं मार्केट डाऊन होण्याची शक्यता होऊ शकते. त्यामुळं ह्या लेवल तुम्ही मार्क करून घ्यायचे आहेत. आणि आपली नेक्स्ट बॅच जी आहे ती 5 ऑगस्टपासून आहे. तर आपण आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. प्रॉफिट कमवत आहे तर कमेंट करून किती कमवला आहे हे सांगायला विसरू नका.